पनवेल येथील नवीन दिवाणी न्यायाधीश न्यायालयीन इमारतीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 17,31,00,000 रुपये खर्चाच्या कामासाठी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल वकील संघटनेचा पाठपुरावा कामी आला आहे. पनवेलमधील नवीन कोर्ट इमारतीवर 2 मजले बांधण्यासाठी निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच या संदर्भात त्यांनी आणि पनवेल वकील संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश आले असून याचा वकील, पक्षकार, नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पनवेल येथील नवीन इमारतीमध्ये सहदिवाणी न्यायालय आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल हे 6 कोर्ट, तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे 4 कोर्ट, जिल्हा आणि अतिसत्र न्यायालयात 4 कोर्ट, तसेच पोस्को न्यायालय 1, असे एकूण 15 न्यायालय आहेत. परंतु नवीन कोर्टामध्ये तळमजला अधिक 1 मजला असे एकूण प्रत्यक्षात 8 कोर्ट हॉल असून त्यामध्ये सद्यस्थितीत दाटीवाटीने 15 कोर्ट कार्यान्वित असून 7 न्यायालयांना रीतसर कोर्ट हॉल उपलब्ध नाही आणि त्याकरिता नवीन इमारतीमध्ये असलेली वकिलांची लायब्ररी तसेच कॅन्टीनमध्ये सिळेल पिझोनमध्ये कोर्ट बसवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून पनवेल न्यायालयाकरिता मंजूर न्यायाधीश, वकील आणि न्यायालयात येणारे पक्षकार यांच्या तुलनेने सध्याची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या सर्वांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत न्यायालय इमारतीवर 2 मजले बांधकामासाठी जास्तीत जास्त आर्थिक निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या कामासाठी 17,31,00,000 रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली असून तसा शासन निर्णयही जाहीर केला आहे.